पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी अशा शब्दामध्ये मराठीची थोरवी सांगणाऱ्या कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. मराठी काव्य नाट्य साहित्य क्षेत्रातील ह्या तळपत्या सूर्याला वंदन आणि मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी भाषा दिनाविषयीचा आढावा घेऊत एका खास बुलेटिनमधून. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये, पण अजूनही ती मागणी पूर्ण झाली नाहीये. राजाश्रय मिळाल्यानं भाषा अजून समृद्ध व्हायला मदत होते, मात्र सध्या तरी केंद्र सरकारच्या केवळ आश्वासनावरच मराठी मनाला समाधान मानावं लागतंय आणि यासाठी महाराष्ट्र सरकारही प्रयत्नशील आहे, परंतु त्यांचेही प्रयत्न कमी पडतात की काय अशी शंका आता उपस्थित होतीये. पाहूयात एक खास रिपोर्ट. 27 फेब्रुवारीला मराठी गौरव दिन यानिमित्त शासनाकडून अनेक कार्यक्रम राबवले जातात. मराठी भाषा प्राचीन आणि संपन्न भाषा म्हणून ओळखली जाते, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे. मराठी भाषा 13व्या शतक आणि त्यापासूनही आधी असल्याचे पुरावे अनेक साहित्यात आढळतात. याच आधारावर साहित्यिक, कलाकार आणि नेते मंडळींकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जावा याचा पाठपुरावा केंद्राकडे केला जातोय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करणार आणि केंद्राने तो लवकरात लवकर मान्य करावा अशी आग्रहाची विनंती मुख्यमंत्री करणार आहेत. आम्ही तर अनेक वर्षांपासून पाठवतोच आहे, परंतु आज ज्याला म्हणतात ना एक वेळा इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्तीचं हे आपल्याला आज पाहायला मिळाले की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय होतं. त्यामुळे अभिजात भाषेच्या बाबतीत देखील इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि ती नक्कीच होणार. तर त्याने मराठी भाषेचा सन्मान, मराठी भाषेला अभिजात दर्जा या सगळ्या गोष्टीबाबत शिवसेनेने आवाज उठवलेला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने केंद्राकडे जो पाठपुरावा करायचा तो खासदार आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही करतोय आणि केंद्र सरकारची ही जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांनी त्याबाबतचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मला वाटतं. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आज हा विषय आपल्या भाषणात छेडलेला आहे आणि जुन्याचे जुने सर्वात मराठी भाषा असल्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात ते दिल्लीला आग्रही राहतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 2012 समिती नेमण्यात आली. मराठी भाषेचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे पुरावे गोळा करण्याचं काम या समितीच्या माध्यमातून करण्यात आलं. यासंबंधीचे पुरावे केंद्र सरकारकडे देण्यात आले असले तरी अद्याप यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाहीये, त्यामुळे केंद्र सरकार आता मराठी भाषेबद्दल एवढी उदासीन का हा प्रश्न प्रत्येक मराठी मनात उभा राहतोय. आतापर्यंत देशात 6 भाषांना अभिजात दर्जा मिळालाय, यात कन्नड, संस्कृत, उडिया, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या निकषात या भाषा गणल्या गेल्या आहेत. अभिजात दर्जासाठी नेमके कोणते निकष देण्यात येतात यावर एक नजर टाकूयात. अभिजात भाषेसाठी काय आहेत निकष? भाषा प्राचीन असली पाहिजे, भाषेत असलेली सलगता आणि मौलिकता, प्राचीन भाषा तिचे आधुनिक रूप याचे जडलेलं नातं, वाळमयीन परंपरेचं स्वयंभूषण. या निकषावर भाषेला अभिजात दर्जा दिला जातो. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर त्या भाषेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलली जातात. भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून भरीव अनुदान दिलं जातं. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं त्या भाषेला राज्याश्रय मिळतो, मात्र सध्या मराठी भाषा राज्याश्रयाविनाच आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याबाबत राजकीय उदासीनता देखील जाणवते. मराठीचं विधेयक असल्या कारणानं आम्ही सर्वांनी एकमताने आम्ही मराठीला त्या ठिकाणी आमचाही पाठिंबा आहे, भाषेला पाठिंबा आहे, शिक्षणात सक्तीला पाठिंबा आहे, म्हणून त्या ठिकाणी विधेयकाला पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी भूमिका घेऊन पाठिंबा दिला. आणि मराठीचं विधेयक होत असताना खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा मोठं योगदान या विषयासंदर्भात. या ठिकाणी अनेक संदर्भ पाहिले असता आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळेल. मराठी भाषा 13व्या शतकापासून असल्याचे अनेक पुरावे आहेत. मराठी भाषा किती सशक्त आहे याचे दाखले देताना ज्ञानेश्वरी आणि लाळचरित्र सारख्या ग्रंथांचे दाखले दिले जातात.
तसंच यादव काळातील देखील अनेक पुरावे समोर आले आहेत, पण तरीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाहीये. वर्षानुवर्षांची ही मागणी अजूनही केंद्र सरकारकडे खितपत पडलेली दिसते. सरकार बदललं पण मराठी भाषेचे दिवस बदलले नाहीत एवढं खरं, पण मुळातच समृद्ध असलेल्या भाषेला अभिजात दर्जा मिळेल का या प्रश्नाचं उत्तर मराठी माणूस शोधत आहे. उमेश करंजकर, AM न्यूज, मुंबई. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातनं 17 विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून आचार्य पदवी प्राप्त केली. इंग्रजी भाषेपेक्षा आपण मराठी भाषेचा वापर करावा असं आवाहन मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी केलंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभामध्ये मराठी विषयात सर्वोच्च गुण मिळवून मी 6 सुवर्णपदक व 1 रोख पारितोषिकाचा मानकरी ठरलो आहे. त्यासोबतच विभागाचा विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच पहिल्याच वर्षात मी नेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. मी सतत सलग 2 वेळा नेट परीक्षा व 1 वेळा सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 31 डिसेंबरला घोषित झालेल्या UGC निकालामध्ये मी JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरलेलो आहे आणि सध्या विभागाचा संशोधक विद्यार्थी म्हणून मी कार्यरत आहे. इंग्रजीचं फार स्तोम सगळीकडे माजवलं जात आहे. इंग्रजीला विरोध नाही, पण मराठी मातृभाषेचं रक्षण करून किंवा जोपासना करून संवर्धन करून तिच्यातली शक्ती सगळी आपल्यामध्ये आत्मसात करून नंतर एक व्यावहारिक पातळीवर इंग्रजी भाषा म्हणून आपण वापरायला हरकत नाही. की आपल्याकडे मराठी ही अतिशय समृद्ध आणि प्रगल्भ भाषा आहे. संस्कृतमधनं अनेक शब्द या मराठीत आलेले आहेत. उर्दू, अरबी, फारसीतले शब्द आपल्या मराठीत रुजले आहेत. कानडी, तेलुगू, इतर भाषांमधनं, पाश्चात्य भाषांमधनंसुद्धा शब्द इथे रुळलेले आहेत. तर आपण अधिकाधिक मराठीतनं बोलण्याचा प्रयत्न आपण जर केला आणि आठवून इंग्रजीच्या ऐवजी मराठी शब्दांचा जर वापर केला तर आपणच आपल्या भाषेचा सन्मान राखू आणि आपल्या भाषेची उपेक्षा आपल्याकडनं होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मराठी भाषिक लोकही लिहिताना मात्र इंग्रजी भाषेत लिहितात, कारण त्यांना असं वाटतं की आपलं वाचन हे मराठी भाषिक वाचणार नाही तर ते लोकं वाचतील, तर तसं होणार नाही. आपणमुळे सुरुवात केली पाहिजे की आपली जी मांडणी आहे ती मांडणी इंग्रजीत करण्याच्याऐवजी मराठीत केली पाहिजे. उस्माग्रजांची म्हणजेच विवा शिरवाडकर यांची आज जयंती आणि यानिमित्त जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. बीडच्या आष्टीमधील कवी सय्यद अलाउद्दीन यांना कुसुमाग्रजांच्या हयातीतच कुसुमाग्रज काव्य पुरस्कार प्राप्त झालेला होता. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविशांत कुंकर यांनी, पाहूयात. मराठी असे आमची माय बोली याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात नव्हे तर देशभरात मराठी दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याच निमित्ताने आपल्यासाठी बोलण्यासाठी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन सर आहे, त्यांच्याशी बोलूया की काय सांगाल सर या मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर. नमस्कार, मी या मराठी दिनाच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आज मला आनंद वाटतो की मराठी दिनाच्या निमित्ताने आज खूप काही बोलावंसं वाटतं, कारण मराठी दिन हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. खूप आठवणी आहेत कुसुमाग्रजांच्या, की माझा पहिलाच कविता संग्रह जिंदाबाद मुर्दाबाद चाल हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, परंतु त्यापूर्वीच्या काही आठवणी अशा होत्या की मी त्या कविता संग्रहाचं हस्तलिखित घेऊन आदरणीय कुसुमाग्रजांकडे नाशिकला गेलेलो होतो. त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी म्हणालो की मला शुभेच्छा पाहिजे आहेत. त्यांनी माझं हस्तलिखित पाहिल्याने खूप आनंदित झाले, म्हणजे तुमचं हस्तलिखित इतकं चांगलं आहे. मग माझ्या सगळ्या कविता त्यांनी वाचल्या आणि वाचल्यानंतर त्यांनी त्यावर हातामध्ये पेन घेतला, कागद घेतला आणि अभिप्राय नोंदवला. खूप मनमुराद त्यांनी गप्पा मारल्या. आठवतं की त्यांनी मराठी विषयात सांगितलेलं होतं की मराठी ही मंत्रालयाच्या दारामध्ये चिंध्या पांघरून उभी आहे. हे वाक्य बरोबर आपल्याला साधं जरी वाटत असलं तरी साधं नाही आहे, कारण मराठीची आजची जी दुरावस्था आहे ही दुरावस्था याला आपणच जबाबदार आहोत. कारण एकीकडे आपण असं म्हणतो की मराठी अमेरिकेत बोलली जाते, दुसऱ्या देशात बोलली जाते, परंतु आपण आपल्याच ठिकाणी अनेक इंग्रजीचे शब्द, अनेक वेगवेगळ्या भाषेतले शब्द घेऊन ते वापरून त्याचा आधार घेऊन आपण कशासाठी मराठी बोलतो हाही एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आपण आज मराठीला उत्कर्षाकडे घेऊन गेलं पाहिजे. याला हा अमुक जबाबदार आहे, तमुक जबाबदार आहे असं म्हणणार नाही, कारण खेड्यातला माणूस
आज मराठी बोलतो आहे. खेड्यातल्या खेड्यात ओवी गायली जाते, खेड्यामध्ये अभंग गायला जातो, खेड्यामध्ये अस्खलित मराठी बोलली जाते, आणि मग शहरामध्ये का बोलली जात नाही याचा आपण विचार करताना आज मराठीला सगळ्यांनीच पुढे घेऊन जायचे दिवस आहे. कॅमेरामन संजय सोमी, अविशान कुमकर, एएम न्यूज, आष्टी, जिल्हा बीड. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि तरीही या मराठी भाषेतही अनेक बोलीभाषा आहेत. वऱ्हाड म्हणजेच विदर्भात वऱ्हाडी ही भाषा बोलीभाषा म्हणून वापरली जाते. विदर्भातील ग्रामीण भागामध्ये आजही प्रमाणित मराठी भाषेपेक्षा वऱ्हाडी भाषेचाच वापर होतो. या वऱ्हाडी भाषेबद्दल साहित्यिक कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. आणि या वऱ्हाडी बोलीभाषेविषयी चर्चा करण्यासाठी आपण आपल्यासोबत सध्या आहेत लेखक, पटकथाकार, साहित्यकार, सोबतच कवी ज्ञानेश वाकुडकर. मले पण एक सांगा का या वऱ्हाडी भाषा जी आहे तिचा मराठी भाषेचा गोडवा किती आहे या वऱ्हाडी भाषेत? त्या त्या भागातलं सौंदर्य जे आहे ते प्रत्येक भर टाकतच असते, वादच नाही आहे. हा प्रत्येक याचं वैशिष्ट्य आहे. आणि आता आपण काय संपर्क एवढा वाढलेला आहे आपला विविध साधनांच्यामुळे, त्याच्यामुळे भाषाचे तितके फरक असे आपल्याला जाणवत नाही. पण पूर्वीचा काळ कसा होता की 20 किलोमीटर 10 किलोमीटरचा संपर्क होणं कठीण ना. त्याच्यामुळे त्या त्या टप्प्यामध्ये ती भाषा जी अशी डेव्हलप होत गेली, त्या त्या प्रतिमा, त्या त्या भागातले जे काही अनेक ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये भागात अशी डेव्हलप होत गेली. आणि म्हणून त्या त्या भाषेनं त्याच्यामध्ये भरच टाकलेली आहे, फक्त आपण ते कलेक्ट करू शकलो नाही. आणि आता नॅचरली या सगळ्या याच्यामध्ये काय की माणूस ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये एक युनिव्हर्सल अशी भाषा, एक थोडीशी मराठीमध्ये एक नाही म्हटलं तरी एक प्रमाण भाषेचं हे होते, पण वऱ्हाडी भाषेचं हे आहेच. जसं झाडी बोलीमधल्या अनेक गोष्टी आहेत, अनेक सुंदर सुंदर शब्द जसे वऱ्हाडी भाषेमध्ये खूप आहेत. आता मला नेमकं आठवणार नाही पण बरेच आहेत. आणि प्रमाण भाषेतले यायचे तर काही शब्द, हा ते पूर्ण ते तर म्हणजे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये असं तो गोडवा जो होता तो वेगळा होता, त्याची तो लहेजा प्रत्येक याचा वेगळा असतो. आणि नॅचरली कसं आहे की तो लहेजा पकडला तुम्हाला ओरिजिनल जेव्हा बोलता तुम्ही, म्हणजे मूळ आपल्या प्रांतामध्ये खेळता तुम्ही, आपल्या शेतामध्ये आपल्या अंगणामध्ये जेव्हा खेळता त्यावेळेस जी तुमच्यामध्ये सहजता येते की नाही, त्याचं सौंदर्य आपोआप नॅचरल. एखाद्या अडाणी माणसाला पहा, अडाणी बाई सुद्धा पहा, जिला काही येत नसेल, काही शिकलेली नसेल काही, पण तिला अनुभव सांगायला सांगा, समजा ती बोलायला माईकवरती वेडे वाकडे बोलेल, पण ती इतकं हृदयाला माणसाच्या स्पर्शून परशून जाते की ते सगळ्यांना ती खाऊन टाकते, लक्षात आलं की नाही. आणि त्याच्यामुळे कसं आहे की सहजता जिथे आली, नैसर्गिक फ्लो जो त्याचा येतो, तर त्याच्यामुळे ती भाषा असं अमक्या भाषेपेक्षा तमकी भाषा सुंदर नसते असं काही मर्यादा असू शकतात, काहीची काही क्वालिटी असू शकते हे मान्य आहे. पण कसं आहे की त्या भाषेमध्ये साहित्य किती निर्माण झालं याच्यावरती त्या भाषेचं सौंदर्य आणि समृद्धी अवलंबून. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता याच्यात साहित्य निर्मिती किती झालेली आहे आतापर्यंत वऱ्हाडी भाषेला? किती चांगलं लिहिलं गेलं, बाजीराव पाटील होते आपले, शंकर बडे होते, अतिशय सुंदर लिहायचे, विठ्ठलवाघ आहे, चांगलं लिहितात. काही नवीन लोक लिहितात, विनोदी अंगाने लिहितात, पण ते विनोद असा दर्जेदार वगैरे नसतो, कंटेंट तसं फार कमी असते. आणि मग काहीतरी इकडचे तिकडचे किस्से ऑर्केस्ट्रामध्ये जे किस्से ऐकायला मिळतात तसेच किस्से हे लोक इकडे सांगतात, तर ते काही त्याला साहित्य म्हणता येत नाही. अलीकडच्या कवी संमेलनामध्ये तर काय झालं, जोक्स जास्त आणि कविता हे झालं, जसं हिंदीमध्ये जसं होते, तर त्यातून काही नाही. पण मला असं वाटतं की काही चांगलं लिहिणारे लोक आहेत, आणि याच्यामध्ये हे दोन नावं तर प्रामुख्याने घेतली पाहिजे. जर पूर्ण विदर्भाचा विचार केला तर मोठा प्रदेश आहे, वाशिमपासून गडचिरोलीपर्यंत येतो. या संपूर्ण प्रदेशातील जर वेगवेगळ्या भाषा किंवा लहेजा त्या भाषेतला जर विचार केला तर ते कसं त्याचं साधर्म्य, कसं त्याचं प्रदेशवाईज हे सांगता येईल? आता कसं आहे की जसं आता समजा आपण इकडचा जर घेतला की हा झाडीपट्टीचा बेल्ट येतो, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, हा चार जिल्ह्याचा बेल्ट. मग आमच्या वर्धा जिल्ह्याकडे थोडीशी बॉर्डरवरती झाडी बोली येते, मग पुन्हा भंडारा, गोंदिया असं धरलं, नागपूर असं धरलं, तर इकडे हिंदी मिश्रित आपली साधारणतः हिंदीचा प्रभाव आहे, कारण सी पी अँड बेरारमध्ये होतो आणि ही राजधानी होती. वर्धा जिल्ह्यामध्ये तशी हिंदी बऱ्यापैकी बोलली जाते. मग अमरावतीकडे गेलो की तिकडे य वगैरे वालं ते सांगितलं ना की त्या ते तो तिकडचा लहेजा पुन्हा वेगळा, तर ते तिकडे वऱ्हाड तिकडचा तो भाग आणि मराठवाडा अशा ते वेगवेगळे टप्पे आहेत याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 3-4 जिल्हे हे इकडचा काही भाग, अमरावती जिल्ह्याचा तो भाग, असं ते सगळं आहे. सर धन्यवाद, एएम न्यूजसोबत चर्चा केली, माहिती सांगितली. वऱ्हाडी भाषेचा जो काही संपूर्ण लहजा आहे, त्याची गोडवा आहे, तो सांगितला. दर्शकांना तुम्ही भावना पोहोचवल्या, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह जितेंद्र शिंगाडे, एएम न्यूज, नागपूर.
जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा समृद्ध आहे ते तिच्या विशेष गोडव्यामुळे आणि शैलीमुळे. पनवेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे ह्या परिसरातील सर्वांच्या आवडीची भाषा म्हणजे आगरी भाषा. रायगड, ठाणे या जिल्ह्यामध्ये आगरी भाषेच्या संवर्धनासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर हे नेहमीच प्रयत्नशील असतात. मराठी गौरव दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहिल रळेकर यांनी. पाहूयात. महाराष्ट्राची भाषा आहे, गोव्यात आपली मराठी भाषा असावी असं आपल्याला वाटतं, इतर याच्यात असावं असं वाटतं. म्हणजे गोमंतकांची जी भाषा आहे, गोव्याची भाषा, तिथेही मराठीला एक वेगळी वाटणी दिली जाते. कोकणातली भाषा आपली कोकणी वेगळी राहते. घाटावरची भाषा हे बोल की येतो की, म्हणजे की लावून आपलं बोललं जातं. म्हणजे अशा रीतीनं ह्या कोकणातली भाषा, आपणही कोकणातलेच आहोत पण तरी देखील आपली भाषा वेगळी, त्यांची भाषा वेगळी, तर आगरी भाषा ही सुद्धा अतिशय चांगली आहे. हे सगळं असतात. मी ही आगरी भाषेची जी जी संमेलन होतात, जे ज्या परिषदा होतात, जे जे होतील तिथं त्यांना जातीनं चांगली मदत करत असतो. म्हणजे असे भाषा संवर्धन व्हावं, भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं आगरी भाषेच्या बाबतीत जिथे जिथे जो जो प्रयत्न करील त्यांच्याकरता चांगली जास्तीत जास्त मदत ही मी करत असतो. मी मला आगरी बोलायला साधारणतः जर अडचणीचं होत असेल तरी आगरी बोलतायत, आगरी जे वाढवतायत तर त्यांच्याकरता मात्र मदत करणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि मी ते नक्की प्रामाणिकपणे करत असतो. त्यांना साहेब, तर हे होते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब. ज्याप्रमाणे ठाकूर साहेबांनी आगरी भाषेची गंमत सांगितली त्याप्रमाणे त्यांनी सर्वांना आवाहन केलं, एक आत्मविश्वास दिला, आगरी भाषा जगाच्या पटलावर समृद्ध व्हावी, आगरी भाषेचं महत्त्व संपूर्ण जगाला पटावं यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आश्वासनही दिले. तसं आगरी जी कविसंमेलनं होणार आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन ठाकूर साहेबांनी दिलेलं आहे. साहिल रेळेकर, AM न्यूज, पनवेल. मराठी दिनानिमित्त हिंगोलीच्या वगरवाडी तांडा इथले शिक्षक निलेश होणाळे यांनी आपल्या बोली भाषेतनं कविता सादर केली. पाहूया त्यांची एक अनोखी कविता. काय लेले का सोडसी मही शुद्ध मराठी, प्राण हाय ज्ञान हाय हाय जिद्द मराठी. काय लेले का सोडसी मही शुद्ध मराठी, प्राण हाय ज्ञान हाय हाय जिद्द मराठी. जुना हाय इतिहास जुन्या जाणत्या, पाऊलाच्या खुनाईच्या लावी पण त्या. सूर्य आहे शौर्य आहे तेज मराठी, जगी आहे भाषांमध्ये वृद्ध मराठी. काय लेले का सोडसी मै शुद्ध मराठी, प्राण हाय ज्ञान हाय हाय जिद्द मराठी. ज्ञानोबाची वाचा हाय तुक याचे अभंग, स्वरां स्वरांमध्ये प्राण होई हा दंग. रंग आहे रस आहे ध्यास मराठी, क्रांतिरूपी आकारली खुद्द मराठी. काय